सांसद संजय राउत पर ईडी द्वारा कार्रवाई की गई है। उस पर सांसद नवनीत राणा द्वारा टिप्पणी की गई है। उन्होंने कहा कि जहां सबूत मिलते हैं वही ईडी द्वारा कार्रवाई की जाती है। अजून ईडीची जी कारवाई आहे ती आता सुरू झाली, मी आधीच सांगितलं होतं। त्याच्यानंतर संजय राऊत आणि अनिल परब हे दोघे जेलमध्ये जातील आणि ईडीची जी कारवाई आहे संजय राऊतवर, दादरचा फ्लॅट आणि अलिबागचे प्लॉट, हे मला असं वाटते खूप थोडासा विषय सुरुवात केलेली आहे। अनेक विषय जे आहे संजय राऊतचे, जे त्यांनी अनेक लोकांसोबत वेगवेगळ्या नावाने बेनामी नावाने जे गुंतवणूक केलेली आहे त्या सगळ्या पार्टनरांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात कलेक्शन केलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्टनरांच्या घरी जेव्हा ईडीची रेड पडेल तर मोठ्या प्रमाणात संजय राऊतचं उघड मोठ्या प्रमाणात पडणार आहे समोर। आणि त्याच्यामध्ये अनेक, मला असं वाटते की संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलतात, ज्या पद्धतीनं स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, या गेल्या काही दिवसापासून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक विषयामध्ये स्वतःला सावरण्याचं काम केलेलं आहे, पण आता सावरण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये ईडीची जी कारवाई आहे ते प्रत्येक त्यांचे नातेवाईक, त्यांचे जे बिझनेसचे पार्टनर, ज्यांनी या एवढ्या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाने कशाच्या प्रकारे गुंतवणूक केली, हे सगळी बाहेर येऊन संजय राऊत नक्की ईडीच्या कारवाईमध्ये जेलमध्ये जातील। आणि अनिल परबवर पूर्णपणे टांगती तलवार आहे, त्यांचा मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा आहे, मोठ्या प्रमाणात 20 ते 25 फ्लॅट अनिल परबचे मुंबईमध्ये आहे, त्याचीसुद्धा माहिती मोठ्या प्रमाणात ईडीला मिळालेली आहे। आणि जागोजागी अनिल परबने ज्या पद्धतीने परिवहन विभागामध्ये जो बदल्यांमध्ये घोटाळा केला, एका RTOच्या माध्यमातून कलेक्शन करून अनेक लोकांच्या बदल्या करून पैसे जे कलेक्ट केले, आणि मातोश्रीचा एजंट म्हणून अनिल परबची ओळख आहे, मातोश्रीवर जोही कलेक्शन होते तो अनिल परबच्या माध्यमातूनच जाते, हे सुद्धा सूत्र ईडीला मिळालेले आहे। लवकर अनिल परबसुद्धा जेलमध्ये जाते, माहीत पडते पोट कसं दिसते पहिली गोष्ट। आणि जर आपण पाहायला, मला वाटते की त्यांचं व्यवसाय संजय राऊतजींचं पत्रकारी होते, करेक्ट इफ आय एम नॉट रॉंग। आणि पत्रकारची आज परिस्थिती कशी आहे, जगणंसुद्धा मुश्किल होत आहे पत्रकारांना जर खरी पत्रकारी आपण करत आहे। आणि आम्ही अमरावतीमध्ये, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये जेव्हा राहतो तर बरेचसे पत्रकारांना आम्ही त्यांची परिस्थिती आम्ही जाणून घेतो, पा तुम्ही तुमचं संसार कसं चालवता, एवढे सॅलरीमध्ये एवढे पगारमध्ये चालवणं मुश्किल आहे। पण जेव्हा अलिबागचा विषय काढलं होतं आणि जेव्हा अलिबागचा विषय पूर्ण न्यूज चॅनलवर आला होता की अलिबागमध्ये एवढी अवैध संपत्ती आहे, तेव्हा खूप जोराजोराने ओढत होतं की अलिबागमध्ये माझा काहीच नाही, खूप जुना संपत्ती होती, खूप जुनी प्रॉपर्टी होती, त्याचा आज बाहेर काढत आहे। मला वाटतं की ईडी एक अशी संस्था आहे जी कागदशिवाय आणि प्रूफशिवाय, डॉक्युमेंटशिवाय ते कधीही कोणावर हात टाकत नाही। आणि जर ईडीने ते जप्ती केलेली आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे पुरावे त्या ईडी डिपार्टमेंटला भेटलेले आहे आणि मग ती कारवाई झालेली आहे। चुकीची कारवाई कुठेही होत नाही, आता ते फक्त सुरुवात आहे। मला वाटते की संजय राऊतनी जर बोलणं सोडलं नाही बिचाऱ्याने तर त्यांच्या नातेवाईकाचं मरण होईल, जे अवैध संपत्ती त्यांच्या नावाने घेऊन ठेवलेले आहे ते सुद्धा बाहेर निघाल, तर आपले नातेवाईकाला कशाला तुम्ही त्रासमध्ये टाकता। पण जे खरी गोष्टी आहे, मला वाटते ईडी जे माध्यमातून गेल्या जेही वर्षामध्ये कारवाई होत आहे, मला वाटते देश हिताचीच कारवाई आहे आणि लोकांचे पैसे आहे। जर अवैध धंदे आणि अवैध प्रॉपर्टीमध्ये टाकलेले तर बाहेर निघालेले पाहिजे, आणि ते लोकांचे पैसे आहेत, कोणाचे पर्सनल नाही आहे। काही म्हणणं नाही आहे।